नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. भारत सरकारमार्फत विविध पदांची परमनंट भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 19,900 ते 92,300 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. शैक्षणिक अर्थ जे आहे, तुम्ही 12वी पास असाल, टायपिंग तुम्हाला येत असेल, डिप्लोमा तुमचा झालेला असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 11 मार्च 2024 आहे. अधिक माहिती जी आहे, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज कशाप्रकारे करायचे आहे, वयमर्यादा काय असणार आहे, फीस पेमेंट या ठिकाणी असणार आहे की नाही, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स कोलकाता यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे ऑफिस असिस्टंट Grade 3 साठी आहे. 4 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत. त्यानंतर सेकंड नंबरची वॅकन्सी या ठिकाणी आहे टेक्निकल असिस्टंट Civil साठी. 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. ऑफिस असिस्टंट Grade 3 साठी तुम्हाला वेतन जे आहे 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिलं जाईल. अलाउन्सेस वगैरे मिळून स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला कोलकात्यासाठी 36,425 रुपये या ठिकाणी असेल. आणि ढेंकनल या जॉब लोकेशनसाठी तुम्हाला 32,168 रुपये वेतन या ठिकाणी दिलं जाईल. शैक्षणिकार्थ जे आहे, या पदासाठी तुमची हायर सेकंडरी म्हणजेच 12वी तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर टायपिंगचा स्पीड तुमचा 35 शब्द पर मिनिट इंग्रजीमध्ये आणि 30 शब्द पर मिनिट हिंदीमध्ये या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटर कॉरस्पॉन्डंट तुमचा 10,500 ते 9,500 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी डिप्रेशन पर हावर या ठिकाणी असणं आवश्यक आहे. वयमर्यादा तुम्हाला 45 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर टेक्निकल असिस्टंट ए या पदासाठी तुम्हाला 29,200 ते 92,300 रुपयाच्या दरम्यान वेतन या ठिकाणी असेल. त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी स्टार्टिंग वेतन 51,515 रुपयापासून या ठिकाणी सुरू होईल. या पदासाठी शैक्षणिकार्थ जे आहे, तुमचा डिप्लोमा झालेला असेल, 3 वर्षाचा फुल टाईम कोर्स केलेला असेल सिव्हिलमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा या पदासाठी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत, तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे. अर्ज फी जी आहे या ठिकाणी 885 रुपये फीस तुम्हाला या ठिकाणी असेल. त्यामध्ये 750 रुपये फीस पेमेंट या ठिकाणी असेल आणि 18% GST म्हणजेच 135 रुपये GST तुम्हाला या ठिकाणी लागेल. डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून फीस पेमेंट तुम्हाला करायचं आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स या नावाने तुम्हाला DD जो आहे काढायचा आहे. त्याच व्यतिरिक्त या ठिकाणी बँकची डिटेल देखील आपण स्क्रीनवरती बघू शकता. अर्ज जे आहे तुम्ही 11 मार्च 2024 पर्यंत या ठिकाणी पाठवू शकता. तर सेक्शन ऑफिसर ॲडमिन नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स Block 33 GN Sector फी साल्ट लेक कोलकाता या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म पोस्टाने किंवा कुरिअरद्वारे पाठवायचे आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट मिळत राहण्यासाठी तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.